नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र जय भारत। तर आता आपण पोहोचलेलो आहोत गवळीदेव येथे। तर इथे एक वॉटरफॉल आहे, तर हे आपल्या जवळच आजचं ठिकाण आहे घनसोलीमध्ये। तर आज आम्ही जाणार आहोत वॉटरफॉलला इथे। तर बघू पोलिसांनी जर एंट्री दिली तर, कारण की इथं तुम्ही बघू शकता, हे बघा इकडे तर त्यांनी सूचना लिहिलेली आहे। आपल्याला इथून वरती जायचं आहे, अशी ट्रेल चालू होते। हा एक हायवे आहे या साईडला, तुम्ही बघू शकता इकडे एक हायवे आपला जो हा इकडे, आणि आपल्याला ह्या ट्रेलमधून वरती जायचं आहे। गणपती बाप्पा चला शिस्ती दे, हेल्मेट दे माझ्याकडे दे, चल चला चला। रोड आता तुम्ही बघू शकता, हे पूर्ण जंगल आहे असं, आणि ही ट्रॅकिंग आहे। मला ते जागोजागे असे बॅनर लावलेलं आहे, त्याच्यामध्ये ते या वनस्पतींची डिटेल्स दिलेले आहे, तुम्ही वाचू शकता। हे तू पुढे लाग इकडे शिस्तीत चला, एक मिनिट। आपली ट्रॅकिंग चालू झालेली आहे, आणि हा पहिलाच ऑब्स्टिकल आलेला आहे आपल्याला, एक झाड पडलेलं आहे। कम ऑन कम ऑन बॉयज कम ऑन, जय श्री राम। आणि तुम्ही रोड बघू शकता, हा पूर्ण एक ट्रेलच बनलेला आहे असा। पुढे पावसामुळे याची हालत थोडीशी खराब आहे, पडीमाग बघू शकता, आणि पूर्ण जंगल आहे इकडे आजूबाजूचं। मध्ये मध्ये थोडेसे पावसामुळे मला वाटतं ही झाडं कोसळलेली आहेत, तर याच्या खालून किंवा तुम्ही वरून येऊ शकता साईडनं असे। तर आता आम्ही मास्क काढलेला आहे थोडासा, कारण जाम गरम होत आहे सध्या। तर आम्ही तिकडे इकडे आहेत, लोक भरपूर येऊन गेलेले आहेत। तर चला जाऊया पुढे बघूया, आता पाऊस तर नाही आहे, तर वॉटरफॉलला मे बी पाणी असेल नसेल माहिती नाही, पण आपण ते स्पेस तो प्लेस तरी बघू ती की काय तिकडे आपल्याला बघायला भेटतं आहे। पण तुम्ही हा नजारा एन्जॉय कराल, जाम भारी, एकदम असा शांत वातावरण आहे, जबरदस्त। मला पक्ष्यांचा आवाज ऐकू येत असेल, हे बघा पक्षी इथे कसे भारी आवाज येतो तिकडे। तुम्ही पाहू शकता जंगल, एकदम सुनसान जंगल आहे, मस्त विगे थंड वाटतं एकदम वातावरण, एकदम वातावरणामध्ये गारवा आहे, आणि मॉन्सून सीझन असल्यामुळे तर अजूनच छान वाटतंय पाहायला। अजून आपण काय वॉटरफॉल जवळ तर पोहोचलेलं नाही, बघू अजून किती लांब आहे। मित्रांना हळूहळू आपल्याला आता पाण्याचा आवाज येतोय वॉटरफॉलच्या, तर इथेच आसपास आपण आय थिंक पोचलेलो आहोत। तुम्हाला आवाज येत असेल असच, इकडून इकडून थोडा थोडा तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा। तर मित्रांनो आपण आता वॉटरफॉल जवळ पोहोचलेलो आहोत, मला पाण्याचा आवाज येत असेल, थोडीशी दगड मोठी मोठी आहेत थोडस सांभाळून।
तर मनसोक्त आनंद घेतलेला आहे मी भिजून। तर आता मी वरती टॉपला जाण्याचा प्रयत्न करतोय, तो वरती टॉपला जाऊन बघतो वरून काय थोडासा नजारा काय भेटतोय का आम्हाला बघायला। तर वरती टॉपला चाललेलो आम्ही, तर चला। तर आपण चाललेलो आहोत आता वॉटरफॉलच्या टॉपला। तर हा एक ट्रेल जाते तिकडे वॉटरफॉलच्या टॉपला, इकडून इकडून लेफ्ट साईडला, नाही नाही लेफ्ट लेफ्ट कळतं का तुला? तर हा तुम्ही बघू शकता खडी चढाई आहे डायरेक्ट वरती जाण्यासाठी, तर एकदम स्टीप चढाई आहे इथे आणि वरती बापरे थोडी डिफिकल्टी आहे वरती। तर मला नाही वाटत या छोट्या मुलांना पॉसिबल आहे जाणं तिकडं। चला शिस्तीत शिस्तीत, हा थोडा डेंजर एरिया आहे, एकदम स्टीप खाली खाई आणि इकडून असा रोड। शिस्तीत आणि ही तुम्ही ट्रेल बघू शकता, एकदम जबरदस्त ट्रेल आहे आणि यातूनच आपल्याला जायचं आहे। तुम्ही पाठीमागे बघू शकता माझ्या आणि आपण वॉटरफॉलच्या आता टॉपला पोचलेलो आहोत आणि हा खाली तुम्ही बघू शकता हा वॉटरफॉल आहे, इथूनच खाली पाणी पडते। तुम्ही हा बघू शकता हा पूर्ण रिलायन्स इंडस्ट्रीज आहे आणि हा तुम्ही गवळी देवच्या वॉटरफॉलच्या टॉपवरून व्ह्यू बघू शकता, हा अप्रतिम व्ह्यू आहे। हा बघा तुम्ही, पूर्ण रिलायन्स इंडस्ट्रीज आहे ही। आम्ही नजारा एन्जॉय केलेला आहे आणि आता आम्ही परतीची वाट धरतोय, तर आम्ही निघालो आता आमच्या घरी। मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही अशा पब्लिक प्लेस मध्ये जर येत असाल आणि तुम्हाला अशा जर प्लास्टिकच्या बॉटल जर भेटत असेल किंवा तुम्ही घेऊन जर येत असेल तर प्लीज या अशा उघड्यावरती टाकू नका, कारण की हे पर्यावरणाला हानिकारक आहे। तर मी तर सध्या आता जेवढ्या मला बॉटल इथं भेटतील त्या मी घेऊन जाणार आहे आणि कचरा कुंडीत टाकणार आहे। तर हे तुम्ही बघू शकता अशा बॉटल्स आहेत इकडे, हे रॅपर पण आहेत, हे रॅपर आहेत, त्या बॉटल्स आहेत, या बघा। तर प्लीज अशा बॉटल्स तुम्ही टाकू नका, कारण की पर्यावरणासाठी हानिकारक आहे, हीच एक रिक्वेस्ट आहे, कारण की आपला परिसर आपल्यालाच नीट ठेवायचा आहे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।